आणि बुलेटिनची सुरुवात करतोय का ब्रेकिंग न्यूज न, महादेव जानकर धमकी प्रकरणी पोलिसांनी विधान परिषद सभापतींना पत्र दिलंय. जानकरांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत हे पत्र देण्यात आलंय. जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात जानकरांनी हजेरी लावावी या संदर्भातलं हे पत्र आहे. जानकरांवर निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. जय महाराष्ट्रने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता या बातमीचा दणका या ठिकाणी पाहायला मिळतोय. वडसा पोलिसांनी जानकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान गुन्हा रद्द करण्यासाठी जानकरांनी कोर्टात धाव घेतली. एक मोठी बातमी आताची आपण या ठिकाणी पाहत आहोत. महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिली होती. जय महाराष्ट्रने ही बातमी दाखवली आणि त्याची दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी आता या संदर्भात विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहिलंय. जानकरांना चौकशीसाठी जानकरांनी हजर राहावं या संदर्भात हे पत्र देण्यात आले. जबाब नोंदवण्यासाठी आता जानकरांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे आणि या संदर्भातच पोलिसांनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिलंय. जानकरांवर निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी जानकरांविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत. मयांक, जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका आहे. आता जानकरांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे, काय सांगाल? भक्ती, महादेव जानकरांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे, कारण गुन्हा नोंदवल्यानंतर आता चौकशीसाठी महादेव जानकरांना पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावावी लागणार आहे. या संबंधातलं एक पत्र वडसा पोलिसांनी विधान परिषदेच्या सभापतींना दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सचिवांनी ते पत्र घेतलेलं आहे. आपल्याला विधान परिषदेतून ही सूत्रांची माहिती आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये विधान परिषदेचे सभापती आता काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ज्या प्रकारे महादेव जानकर यांची अरेरावी उघडकीस आली, महादेव जानकर यांची धमकी प्रकरण उघडकीस आलं आणि यानंतर एक राजकीय भूकंप झाला, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली, स्थानिक न्यायालयाने देखील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे ताशेरे ओढले, असे आदेश काढले. त्याचसोबत इलेक्शन कमिशन म्हणजेच निवडणूक आयुक्तांनी महादेव जानकर यांनी धमकी दिली, त्यांनी ज्या मार्गाचा अवलंब केला हा भ्रष्टाचाराचा मार्ग होता, अशा प्रकारे कडक शब्दात महादेव जानकरांवर ताशेरे ओढले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महादेव जानकरांना जबाब देण्यासाठी आता पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागेल आणि त्याच संदर्भातलं एक विनंती पत्र हे पोलिसांनी दिलेलं आहे विधान परिषदेच्या सभापतींना. आता या संपूर्ण प्रकरणावरती सभापती काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे, कारण सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि महादेव जानकर राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, एक आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांना चौकशीसाठी जर बोलवायचं असेल तर सभापतींची परवानगी लागेल आणि म्हणूनच ही परवानगी मागण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे महादेव जानकरांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला, भ्रष्टाचाराच्या कलमांतर्गत जो पोलिसांनी गुन्हा दाखल केला, हा गुन्हा रद्द करावा यासाठी महादेव जानकरांनी नागपूर बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टमध्ये याचिका केलेली आहे आणि या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे आज आपलं लक्ष राहील. एक, नागपूर बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टामध्ये न्यायाधीश काय म्हणतात महादेव जानकरांच्या याचिकेवर आणि दुसरीकडे सभापती काय निर्णय घेतात. नक्कीच, धन्यवाद मयांक या सविस्तर माहितीसाठी. तर जानकरांची बातमी, त्यांनी आधी निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिली होती आणि ती बातमी जय महाराष्ट्र दाखवली होती, त्याची दखल घेण्यात आली आहे. तर जानकरांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे. या संदर्भात पोलिसांनी विधान परिषदेत सभापतींना पत्र दिले. आता यावर सभापती काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे जानकरांविरोधात वडसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो गुन्हा रद्द करण्यासाठी जानकरांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे कोर्टात काय होणार त्याकडे देखील आपलं लक्ष लागलंय.